आज आपण बटाट्याची झणझणीत आणि चमचमीत अशी रस्सा भाजी करणार आहोत। तर ही रेसिपी जी आहे ती अगदी साधी सोपी आणि लवकरात लवकर होणारी अशी रेसिपी आहे। खायला देखील ही रेसिपी अतिशय सुंदर अशी लागते। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्यापूर्वी स्नेहाश्री रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन रेसिपीजचे अपडेट्स मिळत राहतील। आता आपण कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी 1/2 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकलेले आहेत। ते छान असे तळतळल्यानंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकणार आहे। आता इथे मी 1 बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा आपल्याला छान असं परतून घ्यायचा आहे तेलामध्ये, मऊसूद आणि गुलाबी रंग होईपर्यंत कांदा मी परतलेला आहे। आता याच्यामध्ये मी हिंग टाकलेलं आहे, त्याचबरोबर आता इथे मी हिरवं वाटण टाकलेलं आहे। तर हे हिरवं वाटण मी कोथिंबीर 1 इंच, अद्रकचा तुकडा 1 इंच, खोबऱ्याचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या हे मी मिक्सरला थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे। आता मी हे तेलामध्ये छान असं परतून घेणार आहे। तुम्ही बघू शकता या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे। आता मी याच्यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आता मी याच्यामध्ये लाल मसाला टाकलेला आहे। हा घरचा मसाला आहे। जर हा मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणतंही तिखट आणि त्याचबरोबर कांदा लसूण जो मसाला असतो तो टाकू शकता। आता मी याच्यामध्ये 2 बटाटे टाकलेले आहेत, हे मी सालीसकट टाकलेले आहेत। आता आपला मसाला थोडासा खाली लागण्याच्या आधी याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि आता मी हे सगळीकडे छान असं मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून आपल्या बटाट्याला हा मसाला जो आहे तो व्यवस्थित असा लागला गेला पाहिजे। आता मी याच्यामध्ये आणखीन थोडंसं, जर तुम्हाला ग्रेव्ही घट्ट हवी असेल तर तुम्ही थोडंसं कमी पाणी टाका, जर पातळ हवी असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। आता मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि याला मी 20 ते 25 मिनटं उकळून देणार आहे। म्हणजे आपली बटाटे जे आहेत ते छान असे शिजतील। आता मी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता 20 ते 25 मिनटानंतर आपली जी भाजी आहे ती खाण्यासाठी रेडी झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता इथे भाजीला खूप छान असं कट सुटलेलं आहे। तर ही रेसिपी जी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा कशी झाली आहे ते, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।